नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला शेअर कसे विकत घ्यायचे ते सांगणार आहे। चला तर मित्रांनो, आज तुम्हाला शेअर कसे घ्यायचे ते दाखवूया। हे आहे पेनी स्टॉक्स। आपल्याला पेनी स्टॉक घ्यायचे आहेत। इक्विटास, आर युनियन, ओ एन जी सी, भेल, दानी पावर, बिर्ला केबल, एन सी सी, त्याच्यानंतर पी एन बी, टाटा एस एल पी एस। तर हा बघा, टाटा एस टी एल पी एस एल याचा जो आहे ओव्हरव्यू पायाचा। त्याच्यानंतर अप्पर सर्किट किती आहे, 106.75, म्हणजे आताचा शेअर ₹95.65 दाखवत आहे, म्हणजे तो 106 जाऊ शकतो व लोअर म्हणजे 87 खाली जाऊ शकत नाही, म्हणजे 95 खाली जाऊ शकतो। तर हा घ्यायचा की नाही हे ह्या ओवर येऊन अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट पाहायचं अगोदर। हे जैन फार्मा, याच्यामध्ये पहा मी याच्या अगोदर मी ॲव्हरेज प्राईस 8.38 घेतला होता। हा शेअर 61 क्वांटिटी आणि तेच तोच रिटर्न 12.12% रिटर्न देत आहे। मी इन्व्हेस्ट केलं ते टोटल 511 रुपये, त्याच्यात मला 575 रुपये भेटत आहे। हा पण शेअर चांगला आहे। त्याच्यानंतर युनियन बँक ओव्हरव्यू पाहायचे कितीपर्यंत जाऊ शकतो, 47, आता मार्केट काय आहे 34। हे बघा, हे कॅन्डल्स पाहायचे। आता बघा, 2:40 घटला आहे हा शेअर आणि चढत आहे, म्हणजे ग्रीन जर कॅन्डल आली तर मार्केट वर जात आहे। त्यानंतर मॅरेथॉन पण चांगला आहे, याचा जो अप्पर सर्किट आहे 60 आहे। एस बी आय कार्ड, हा गल्लन पण चांगला आहे। तर मग आपण हा शेअर कसा बाय करायचा तुम्हाला दाखवत आहे। ओव्हरव्यू चार्ट जो आहे पाहायचा, 57.85 रुपयाला एक शेअर आहे। अप्पर सर्किट 72, लोअर सर्किट 48 रुपयाला पर्यंत जाऊ शकतो। त्याच्यानंतर आपण पाहूया बँक ऑफ बडोदाचा पण आहे, एन सी सी, बिर्ला केबल, वेल्स पण 106 रुपयापर्यंत जाऊ शकतो। वेलंट, स्टार, ट्रायडंट, एलोकॉइंट्स, आय टी सी, हा ब्रेड मोठा 25 सर्किट, शील, साऊथ टाईम, सोलारा, शुभा, साऊथ वेस्ट, बटरफ्लाय, इक्विटास, आर बी एन एल, ऑइल, ए
चा परसर की पन 78 आहे. हा गुडलक चा परसर की 127 आहे. जे ही बघा हे जे ग्रीन आहे 28.85% बाय करत आहे आणि सध्याच्या गणेशनला 71.50% हे सेल करत आहे. आयडिया युनियन बँक रिलायन्स $317 मॅराथॉन टाटा मोटर सुंदरम एस बी आय कार्ड्स गोल्ड बीचचा शेअर पण चांगला आहे. बँक ऑफ बडोदा कॉमनशी बिर्ला टायर्स 27-35 पर्यंत जाऊ शकतो. सिप्लाचा पण मस्त आहे. डिश टीव्ही रिलायन्स डॉलर मॅराथॉनचा घेऊया आपण. मॅराथॉनचा घेऊया. प्राईस बाय करून केल्याच्या नंतर क्वांटिटी आपल्याजवळ किती रक्कम आहे.